पत्नीच्या उपचारासाठी पैसे काढण्यास गेलेल्या पोलिसाची फसवणूक, बँक खात्यातून लांबविले 5 लाख रुपये. ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी तात्या चंदू जाधव राहणार स्वामी विवेकानंद नगर विजापूर रोड हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले होते. तत्पूर्वी यांना अनोळखी मोबाईलवरून कॉल आला. त्यांनी बँक खात्याशी कोणतीही माहिती दिलेली नसतानाही समोरील व्यक्तीने त्यांचे बँक खाते हॅक करून 5 लाख रुपये रक्कम लंपास केली आहे. ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी तात्या चंदू जाधव राहणार स्वामी विवेकानंद नगर विजापूर रोड हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले होते. तत्पूर्वी त्यांना अनोळखी मोबाईलवरून कॉल आला. त्यांनी बँक खात्याची कोणतीही माहिती दिली नसतानाही समोरील व्यक्तीने त्यांचे बँक खाते हॅक करून 5 लाखाची रोकड लंपास केली आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुकीचा नवा फंडा सुरू झाला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व नोकरदार लोक सर्वाधिक बळी ठरत आहेत. कमी व्याजदराने बँक कर्ज गुंतवलेल्या रकमेवर जादा व्याजाचा परतावा, बेरोजगारांसाठी जॉब असे आमिष दाखवून ही फसवणूक केली जात आहे. तत्पूर्वी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल अथवा मेसेज पाठवले जातात. अशीच एक घटना सदर बाजार पोलीस ठाण्यात घडली असून तात्या जाधव हे आजारी पत्नीच्या उपचारासाठी रक्कम काढण्यासाठी ते बँकेत गेले. त्यांच्या मोबाईलवर 27 व 28 मार्च रोजी 83 48 66 02 45 या अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. मी मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून बोलतोय असे समोरील व्यक्तीने जाधव यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला कोणतीही माहिती दिली नाही. त्या व्यक्तीने बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणतीही माहिती दिली नसतानाही त्याने खाते क्रमांक व पासवर्ड हॅक करून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे जाधव यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखेतील बँक खात्यातून 5 लाखाची रोकड लंपास केली आहे. ही रक्कम त्या व्यक्तीने चंदीगड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बँकेत वर्ग केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार आता तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तपास सुरू केला आहे.